नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जे काही जिल्हा परिषदमधील जी काही प्रश्नांची आपण सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीजचा हा भाग 14 आहे. मित्रांनो, जवळपास आपण 13 भाग ऑलरेडी अपलोड केलेले आहे, म्हणून तुम्ही आतापर्यंत ते भाग बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे ते बघून घ्या परीक्षेला जाण्याअगोदर. फक्त रिव्हिजन म्हणून तुम्ही ते बघू शकता, जेणेकरून जर या घटकावरती जर प्रश्न आला तर तो तुमचा सुटता कामा नये. तसेच मित्रांनो, आता बघूया आपण जे काही आजचा पहिला प्रश्न आहे तो आहे जे काही वाकाटक राजवंश आहे. मित्रांनो, वाकाटक राजवंश याची जी काही संस्थापक आहे याची जे काही उत्तर आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तर वाकाटक राजवंशाच्या प्रवर्सेन दुसरा याने कशाची रचना केली आहे, तर सेतुबंधची रचना केलेली आहे. वाकाटक राजा द्वितीय रुद्रसेन याचा विवाह कोणत्या राजाच्या मुलीशी झाला होता, तर त्याचे उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त. तसेच वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे, तर त्याचे उत्तर आहे नायट्रोजन. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते, तर नायट्रोजनचे असते, लक्षात असू द्या. वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोण लावला, तर त्याचे उत्तर आहे जेम्स वॅट. तसेच वायव्य सरहद्द प्रांत कोणत्या व्हाईसरॉयने निर्माण केली होती, तर त्याचे उत्तर आहे लॉर्ड कर्झन. वारंवारता या भौतिक राशीचे एकक काय आहे, तर त्याचे उत्तर आहे हर्ट्स. तसेच वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण येथे होते, तर त्याचे उत्तर आहे संत एकनाथ. तसेच वाशिम या नवीन जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली, तर 1998. तसेच वासुदेव बळवंत फाडके यांच्याकडे पेशवाईत कोणत्या किल्ल्याची सुभेदारी होती, तर त्याचे उत्तर आहे कर्नाळा. मित्रांनो, फक्त तुमचा 1 मिनिट वेळ घेतो. 777-00-62453. मित्रांनो, हा जो काही नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला फक्त 100 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. आणि मीच होईल ग्रामसेवक आणि मीच होईल आरोग्यसेवक. आणि जी के मित्रांनो, हे जे काही आपण गोष्टी कवर केलेल्या आहेत, हे तुम्हाला व्हॉट्सअपवरती याचे प्रिंट काढू शकता. अशा जे काही नोट्स आहेत ते तुम्हाला भेटून जातील. मित्रांनो, या नोट्सचा तुम्हाला खरंच परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. म्हणून जी काही ऑफर आहे, हे फक्त 100 रुपये आपण ठेवलेली आहे. मित्रांनो, ऑफर वाढण्याअगोदर ही जी काही तुम्हाला ऑफर आहे हे मिळवायची आहे. बस एवढेच. सॉरी, थोडंसं तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबद्दल. यानंतरचा प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर जे आहेत यांनी बांधलेले जे काही पतित पावन मंदिर आहे, हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे रत्नागिरी. मित्रांनो, बऱ्याचदा जर आपण विचार केला तर यावेळेस काय झालेलं आहे माहिती आहे का, आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलेला आहे त्या जिल्ह्यावरती कुठेतरी 2 प्रश्न हे विचारण्यात आले होते. तर मित्रांनो, तर लक्षात ठेवायचं आहे की जे काही पतित पावन मंदिर आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आणि कोणी बांधले होते, तर विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले होते, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बांधलेले होते. मित्रांनो, विकार विलसील हे जे काही नाटक आहे साहित्य, हे कोणाचे आहे, तर हे गोपाळ गणेश आगरकर यांचे आहे. तसेच विचार लहरी आणि विद्यालहरी या पुस्तकाचे लेखक कोण होते, तर त्याचे उत्तर आहे लोकहितवादी. तसेच विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते, तर त्याचे उत्तर आहे श्रीपतराव शिंदे. तसेच विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा तार वापरतात, तर त्याचे उत्तर आहे टंगस्टन. तसेच विटाळ विध्वंसन हा ग्रंथ कोणाचा होता, तर त्याचे उत्तर आहे गोपाळबाबा वलंगकर यांचा होता. मित्रांनो, तसेच यानंतरचा प्रश्न आहे की जे काही वित्त आयोगाचे कलम आहे ते कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे कलम 280. वित्त आयोगाचे कलम कोणते आहे मित्रांनो, कलम 280 आहे. तसेच जे काही राष्ट्रीय आणीबाणी आहे याचे जे काही कलम आहे ते आहे 356. आणि जे काही राज्य आणीबाणी आहे त्याचे कलम आहे 356. आणि जे काही आर्थिक बाणी आणि जे काही आर्थिक आणीबाणी आहे याचे जे काही कलम आहे ते कलम 360 आहे, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा रिपीट झालेले आहे. तसेच वित्त आयोगाचे जे काही पहिले अध्यक्ष आहेत ते कोण होते, तर ते के सी नियोगी हे होते. विदर्भाची प्राचीन राजधानी कोणती आहे, तर त्याचे उत्तर आहे कुंडीनपूर. तसेच विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्या समाजसुधारकाने स्वतः एका विद्वेशी विवाह केला, तर त्याचे उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित. विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला, तर त्याचे उत्तर आहे विष्णूशास्त्री पंडित. तसेच मित्रांनो, विधान परिषदेची निर्मिती अथवा बरखास्ती कोणत्या कलमांतर्गत होते, तर त्याचे उत्तर आहे कलम 169. विधान परिषदेची निर्मिती कोणत्या कलमांतर्गत केली जाते, तर त्याचे उत्तर आहे कलम 169. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किमान किती वर्षे पूर्ण लागतात, तर त्याचे उत्तर आहे 25 वर्ष. तसेच विनू मकंड चषक कोणत्या क्रीडा प्रकारा संबंधित आहे, तर त्याचे उत्तर आहे क्रिकेट. विमानाचा शोध कोण लावलेला आहे, तर त्याचे उत्तर आहे राईट बंधू. तसेच विळा हातोडा हे जे काही राष्ट्रीय चिन्ह आहे कोणत्या देशाचे आहे, तर त्याचे उत्तर आहे रशिया.
तसे मित्रांनो कॉम्रेड जे काही पक्ष आहे याचे सुद्धा अशाच प्रकारचे जे काही चिन्ह आहे हे दिसून येत असते। तसेच विश्वातील पहिला धर्म कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे हिंदू। विष्णुपुरी हे काही धरण आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील आहे तर त्याचे उत्तर आहे नांदेड। मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की विश्वातील पहिला धर्म कोणता आहे तर त्याचे उत्तर आहे हिंदू, लक्षातच असू द्या। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव काय तर त्याचे उत्तर आहे विष्णू गोखले। वृंदावन गार्डन कोणत्या ठिकाणी आहे तर म्हैसूर या ठिकाणी जे काही वृंदावन गार्डन आहे हे आपल्याला दिसून येते। तसेच वेरूळ येथील जे काही कैलास मंदिर आहे हे कोणत्या राष्ट्रकुल राजाने बांधले होते तर कृष्ण जे काही पहिला आहे याने बांधलेले होते। तसेच वेरूळ लेण्याला भारत सरकारकडून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला तर त्याचे उत्तर आहे 1951। तसेच वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर त्याचे उत्तर आहे विनोबा भावे। तसेच व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर त्याचे उत्तर आहे पु ल देशपांडे। तसेच व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे कोलकाता येथे आहे। तसेच शंकर केशव कानेटकर यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते तर त्याचे उत्तर आहे गिरीश। तसेच शतपत्रे कोण लिहिली होती तर त्याचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली होती। शरीराचे सामान्य तापमान किती असते तर मित्रांनो 37 डिग्री सेल्सिअस असते, तर फॅरेनहाइटमध्ये 98.4 असते, तसेच केल्विनमध्ये 310 एवढे आपल्या शरीराचे तापमान असते मित्रांनो, हे केल्विनमध्ये असते। तसेच शहराचा प्रथम नागरिक कोण असतो तर त्याचे उत्तर आहे महापौर। अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की शहराचा जो काही प्रथम नागरिक असतो तो कोण असतो तर महापौर असतो। तसेच शाहजहानच्या कोणत्या मुलाने 50+ उपनिषेदांचे फारसीत जे काही भाषांतर आहे ते केले होते तर त्याचे उत्तर आहे दारासिकोह। मित्रांनो या तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता। तसेच शाळा या पुस्तकाचे लेखक कोण होते तर त्याचे उत्तर आहे मिलिंद बोकील। शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची शाखा कोणत्या वर्षी स्थापन केली तर 1911 केली होती। तसेच शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्राला किती रुपये मदत केली होती तर त्याचे 2500 रुपये, तेव्हाचे 2500 रुपये। मित्रांनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हे जे काही ब्रीदवाक्य हे कोणत्या सभेचे होते तर त्याचे उत्तर आहे बहिष्कृत हितकारिणी सभा। मित्रांनो हे कोणी म्हटले होते तर डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी म्हटले होते। तसेच शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क आहे हे कोणत्या सांगितले आहे तर ते कलम आहे 21 अ। मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जे काही कलम 19 अ कशा संबंधित आहेत, शिक्षणाचा हक्क हा जो काही मूलभूत हक्क आहे या संबंधित आहे। तसेच शिखांचे नवे गुरु ते म्हणजे शिखांचे जे काही नवे गुरु आहेत तेग बहादूर सिंह यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकले आणि त्यांचा शिरज्जत केला तर मित्रांनो 975 साली केला होता। तसेच शिखांचे जे काही नवे गुरु आहेत मित्रांनो शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग। तसेच जे काही शिवकालीन रांगणा हा जो काही इतिहास प्रसिद्ध किल्ला आहे तो कोणत्या ठिकाणी आहे तर त्याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग। मित्रांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून लक्षात असू द्या तुम्ही। शिवाजी महाराजांना महाराजांचा जो जन्म आहे तो कोठे झाला होता तर शिवनेरी या किल्ल्यावरती झाला होता, सर्वांना माहितीच आहे। तसेच शिवाजी महाराजांच्या घोडदळाला काय म्हणत तर पागा असे म्हणत। तसेच शिवाजी महाराजांच्या शासनकाळात कोणत्या नावाने ओळखला जाणारा पर्शियन शब्दांसाठी संस्कृत पर्याय दाखवणारा शब्दकोश तयार करण्यात आला तर त्याचे उत्तर आहे राज्य व्यवहार पोस्ट। तसेच जे काही छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही सोन्याचे नाणे प्रसिद्ध केले होते तर मित्रांनो त्या नाण्याचे जे काही नाव आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत। तसेच शिवाजी महाराजांचे जे काही हेर खात्याचे प्रमुख होते ते कोण होते तर बहिजी नाईक हे होते। तसेच शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमारचे जे काही प्रमुख कोण होते तर त्याचे उत्तर आहे कान्होजी आंग्रे। तसेच शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते तर गुरु गोविंद सिंग, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात असू द्या। शेतकरी संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1927 झाली आहे। तसेच शैवलांचा जो काही समावेश आहे कोणत्या संघात केला जातो तर थॅलोफायटामध्ये। तसेच मित्रांनो जे काही शेवाळ आहे याचा जो काही अभ्यास केला जातो तर कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर तुमच्या लक्षात असू द्या की फायकोलॉजी ही जी काही जीवशास्त्राची शाखा आहे यामध्ये शेवाळांचा अभ्यास केला जातो। तसेच शोभना नारायण या कोणत्या प्रकारच्या नृत्य क्षेत्रातील गुरु आहेत तर त्याचे उत्तर आहे कथ्थक। तसेच श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर त्याचे उत्तर आहे झेलम या नदीकाठी। तसेच मित्रांनो श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर रणजित देसाई। मित्रांनो हा प्रश्नसुद्धा तलाठी या भरतीमध्ये बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे। तसेच श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर त्याचे उत्तर आहे कृष्णा नदीवर आहे।
संगमनेर नेवासे ही शहरे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? तर त्याचे उत्तर आहे प्रवरा. तसेच संगमेश्वर हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर त्याचे उत्तर आहे रत्नागिरी. तसेच संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आले आहेत? तर त्याचे उत्तर आहे कलम 320. तसेच मित्रांनो, जे काही संघराज्य घटना समिती आहे त्याचे अध्यक्ष कोण होते? तर जवाहरलाल नेहरू हे होते. संघराज्याचा समावेश कोणत्या भागात केला आहे? तर भाग क्रमांक 5 यामध्ये केलेला आहे. लक्षात असू दे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच संतती नियमन आणि गुप्त रोगांपासून बचाव ही पुस्तके आणि समाजस्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले होते? तर त्याचे उत्तर आहे रघुनाथ धोंडो कर्वे. तसेच संभाजी महाराजानंतर कोण मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले? तर त्याचे उत्तर आहे राजाराम महाराज. तसेच संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर मित्रांनो, ऑक्टोबर 1937 झाली होती. यानंतरचा प्रश्न, संयुक्त प्रांताचे नाव उत्तर प्रदेश असे कोणत्या वर्षी करण्यात आले? तर त्याचे उत्तर 1950. मित्रांनो, हे उत्तर प्रदेश आहे. लक्षात असू द्या की संयुक्त प्रांताचे नाव उत्तर प्रदेश असे कोणत्या वर्षी करण्यात आले? तर त्याचे उत्तर 1950. तसेच संयुक्त महाराष्ट्र सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? तर त्याचे उत्तर आहे रामराव देशमुख. संयुक्त महाराष्ट्र सभाची जी काही स्थापना आहे हे कुठे झाली होती? तर मुंबईमध्ये झाली होती. तसेच संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या मानव विकास अहवालासाठी जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक कोणत्या वर्षापासून आरंभ करण्यात आला? तर त्याचे उत्तर आहे 2010. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला जर खरंच मनापासून व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि कमेंट करत चला आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओ सिरीजचा फायदा होईल. मित्रांनो, खरंच जो काही मी वरील जो काही नंबर दिलेला आहे तो तुम्हाला जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून नोट्स आहेत ते खूप महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून तुम्ही हे जे काही नोट्स आहे परचेस करा, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये कुठंतरी फायदा होईल. मित्रांनो, फक्त एक रिव्हिजन नोट्स म्हणून तुम्ही वाचली तरी तुमचा नक्कीच फायदा होणार आहे. फक्त 100 रुपयामध्ये मित्रांनो परिपूर्ण अशी रिव्हिजन नोट्स तुम्हाला मिळत आहे. यापेक्षा अजून कुठलेच ऑफर नाही मित्रांनो अशी. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचे उत्तर आहे नैरोबी या ठिकाणी. संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे 24 सप्टेंबर 1945. तसेच संविधान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर त्याचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर. संविधान दिन म्हणून कोणता साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर. संविधान दुरुस्तीची जी काही पद्धत आहे ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर त्याचे उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. तसेच संविधान सभेचे जे काही अध्यक्ष आहे हे कोण होते? तर राजेंद्र प्रसाद हे होते. संविधान सभेच्या कार्यपद्धती नियम समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादच होते. लक्षात असू द्या, संविधान सभेच्या सदस्यांनी कोणत्या दिवशी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या? तर त्याचे उत्तर आहे 24 जानेवारी 1950. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की जे काही संविधान सभा आहे यातील जे काही सदस्य आहेत यांनी संविधानावर कोणत्या दिवशी स्वाक्षऱ्या केल्या होत्या? तर त्याचे उत्तर आहे 24 जानेवारी 1950. तसेच संविधानातील कोणत्या कलमांवरही अस्पृश्यता नष्ट करण्यात आली? तर त्याचे उत्तर आहे कलम 17. तसेच संसदीय शासन पद्धती ही तरतूद भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर त्याचे उत्तर आहे ब्रिटन. तसेच संसदेचे कलम कोणते आहे? तर ते आहे कलम 79. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही तरतूद भारताने कोणत्या देशाच्या घटनेकडून स्वीकारली आहे? तर त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाकडून. तसेच मित्रांनो, संसदेने कोणत्या वर्षी 73वी तसेच 74वी घटनादुरुस्ती मंजूर केली होती? तर त्याचे उत्तर आहे 1992. सजीवांच्या वर्गीकरणाची द्विनाम पद्धत कोणत्या संशोधकाने केली? तर त्याचे उत्तर आहे कार्ल लिनियस. तसेच सत्यमेव जयते हे कुठून घेण्यात आले? तर मित्रांनो, जे काही मुंडकोप उपनिषद आहे मित्रांनो, मुंडकोप सारनाथ येथील जे काही मुंडको उपनिषद आहे या उपनिषदामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आले आहे. लक्षात असू द्या. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचे उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873. तसेच सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचे उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. सध्या भारताच्या राज्यघटनेत एकूण किती भाग आहेत? तर त्याचे उत्तर आहे 25. तसेच सध्या भारतातील स्वदेशांतर्गत ची जी काही सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी आहे ती कोणती आहे? तर त्याचे उत्तर आहे इंडिगो. तसेच समवर्ती सूची ही तरतूद भारताने कोणत्या देशाच्या घटनेतून स्वीकारली आहे? तर त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. तसेच मित्रांनो, समाजस्वास्थ्य नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? तर त्याचे उत्तर आहे रघुनाथ कर्वे यांनी केले होते. यानंतरचा प्रश्न, समाजवादी काँग्रेसची स्थापना 1934 कोणी केली होती? तर त्याचे उत्तर आहे जयप्रकाश नारायण. सम्राट अकबर याचा समकालीन मालव्याचा बाज बहादूर हा उत्तम कोण होता? तर हा मित्रांनो संगीतकार होता. लक्षात असू द्या. सरहुल हा कोणत्या राज्यातील आदिवासी समुदायाचा मुख्य सण आहे? तर त्याचे उत्तर आहे झारखंड. मित्रांनो, झारखंड या राज्यातील जो काही सरहुल सण आहे हा आदिवासी समुदायाचा
मुख्य सण आहे. तसेच सर्वांगीण सुधारण्याचे जे काही आद्य प्रवर्तक आहे म्हणून कोणाला ओळखले जाते, तर त्याचे उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना. तसेच सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या मुंबई शहराचे लिंग गुणोत्तर किती आहे, तर त्याचे उत्तर आहे 832. तसेच सर्वात गोड दूध कोणाचे असते, तर ते हत्तीचे असते. सर्वाधिक क्षेत्रफळाचे पहिल्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे राजस्थान. सर्वाधिक तलाव सिंचन कोणत्या राज्यात आहेत, तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे कोणते, तर त्याचे उत्तर आहे नांदेड व यवतमाळ. यानंतरचा प्रश्न, सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे प्रमाण असलेले पहिले राज्य कोणते आहे मित्रांनो, तर त्याचे उत्तर आहे तमिळनाडू. तसेच सर्वाधिक नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, तर त्याचे उत्तर आहे तिसरा. सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे, तर ते आहे मौसिनराम. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे कोण होते, तर मोरारजी देसाई हे होते. तसे मित्रांनो सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे केरळ. सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे, तर त्याचे उत्तर आहे रत्नागिरी. तसेच सर्वोच्च न्यायालयाची सर्वात पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या, तर त्याचे उत्तर आहे फातिमा बीवी. तसेच सर्वोच्च न्यायालयाची कलम कोणती आहे, तर त्याचे उत्तर आहे कलम 124. तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.